नमस्कार पालक व विद्यार्थी मित्रांनो, मी क्रांती पाटील. आपण आपल्या बालपणी अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत, त्या गोष्टींमधून आपल्याला काही ना काही बोध होत असतो. गोष्ट ऐकण्याआधी मी तुम्हाला आपल्या ऋतूंची माहिती सांगते, ती ऐका. ऋतूंचे तीन प्रकार आहेत, हिवाळा, पावसाळा व उन्हाळा. यापैकी हिवाळा व पावसाळ्यामध्ये आपल्याला सूर्याच्या उष्णतेची गरज भासत असते, पण उन्हाळ्यामध्ये आपल्याला सूर्याच्या उष्णतेची गरज भासते का तर नाही. तर सूर्याचे तापमानच उन्हाळ्यामध्ये अधिक असते, तर पावसाळ्यामध्ये सोसाट्याचा वारा सुटत असतो. तर आज आपण सूर्य आणि वारा यांची गोष्ट ऐकणार आहोत. पण त्याआधी मला सांगा बरं मित्रांनो, तुमच्या मित्रासोबत किंवा मैत्रिणीसोबत भांडण होते की नाही? मग भांडण झाले तरी सुद्धा तुम्ही थोड्या वेळाने गोड बोलायला लागतात की नाही? मग आपल्या या गोष्टीमध्ये सुद्धा सूर्य आणि वारा यांचे सर्वात जास्त सामर्थ्यवान कोण यावरून भांडण होते. तर मग चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया. सर्वात जास्त सामर्थ्यवान कोण ठरते ते?